विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण घेतलेला आहे डबल सर्क्युलेशन। ह्या लेक्चरला आपल्याला पाहायचं आहे आर्टेरियल ब्लड प्रेशर। आर्टेरियल ब्लड प्रेशर म्हणजे आर्टरीज वर येणारं जे प्रेशर असतं ते प्रेशर म्हणजे आर्टेरियल ब्लड प्रेशर। व्हॉट इज मीनिंग ऑफ आर्टेरियल ब्लड प्रेशर? द प्रेशर ऑफ ब्लड एक्झर्टेड ऑन द वॉल्स ऑफ आर्टरी ड्यूरिंग वेंट्रिकुलर कॉन्ट्रॅक्शन अँड वेंट्रिक्युलर रिलॅक्झेशन। जेव्हा वेंट्रिकल्सचं कॉन्ट्रॅक्शन आणि वेंट्रिकलचं रिलॅक्झेशन नावाची प्रक्रिया चालू असते तेव्हा आर्टरीजवर येणारं जे काही ब्लडचं प्रेशर आहे त्याला म्हणायचं आर्टेरियल ब्लड प्रेशर। द प्रेशर ऑफ ब्लड एक्झर्टेड ऑन द वॉल ऑफ आर्टरी ड्युरिंग द वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन अँड वेंट्रिक्युलर रिलॅक्झेशन इज नोन ॲज आर्टेरियल ब्लड प्रेशर। द आर्टेरियल ब्लड प्रेशर इज मेजर्ड बाय द मेडिकल इन्स्ट्रुमेंट ऑर इक्विपमेंट। द नेम ऑफ दिस इक्विपमेंट इज द स्पिग्मोमॅनोमीटर। स्पिग्मोमॅनोमीटर नावाच्या मेडिकल इन्स्ट्रुमेंटनं आर्टेरियल ब्लड प्रेशर हे मोजलं जातं। द आर्टेरियल ब्लड प्रेशर इज मेजर्ड बाय द मेडिकल इक्विपमेंट स्पिग्मोमॅनोमीटर फ्रॉम द ब्रँकियल आर्टरी इन अप्पर आर्म स्पेशली लेफ्ट आर्म। डाव्या साईडने डॉक्टर आपण कोणाला जर दवाखान्यात घेऊन गेलो तर किंवा आपण स्वतः दवाखान्यात गेलो तर डॉक्टर लोक पहिल्यांदा आपल्याला ब्लड प्रेशर चेक करतात। ब्लड प्रेशर चेक करत असताना ते काय करतात, स्पिग्मोमॅनोमीटर नावाचं जे एक ॲपॅरेटस आहे त्या ॲपॅरेटस आपल्या डाव्या साईडच्या आर्मला लावतात आणि ते आपला बीपी चेक करतात, ब्लड प्रेशर चेक करतात। द ब्रँकियल आर्टरी इज एक्झॅक्टली पॅरलल टू आवर हार्ट। ब्रँकियल आर्टरी ही आपल्या एक्झॅक्टली हार्टच्या पॅरलल असते त्यामुळं डाव्या साईडच्या हाताला किंवा डाव्या आर्मला हे स्पिग्मोमॅनोमीटर नावाचं जे ॲपॅरेटस आहे ते जोडलं जातं। द आर्टेरियल ब्लड प्रेशर इज मेजर्ड इन द MMHG मिलीमीटर मर्क्युरी। आर्टेरियल ब्लड प्रेशर कशामध्ये मोजलं जातं, MMHG मध्ये मोजलं जातं। द आर्टेरियल ब्लड प्रेशर इज मेजर्ड बाय द टू फॉर्म्स ऑर टू डिफरंट स्टेप्स। फर्स्ट इज सिस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर अँड सेकंड इज डायस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर। त्यामध्ये आपल्याला पहिला पार्ट बघायचा आहे सिस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर। द प्रेशर ऑफ ब्लड एक्झर्टेड ऑन द वॉल्स ऑफ आर्टरी ड्युरिंग द व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन इज नोन ॲज सिस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर। जेव्हा व्हेंट्रिकल्सचं कॉन्ट्रॅक्शन सुरू असतं तेव्हा आर्टरीच्या वॉल्सवर येणारं जे प्रेशर आहे त्याला म्हणायचं सिस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर। इट इज द मॅक्झिमम ब्लड प्रेशर बिकॉज व्हेंट्रिकल्स पंप्स ब्लड इन द आर्टरीज ड्युरिंग द सिस्टोल। जेव्हा कॉन्ट्रॅक्शन नावाची प्रक्रिया सुरू असते व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन तेव्हा व्हेंट्रिकल्स मधलं ब्लड कुठं जातं, लेफ्ट व्हेंट्रिकल मधलं ब्लड जातं आवर्टिक आर्च मध्ये आणि राईट व्हेंट्रिकल मधलं ब्लड जातं पल्मोनरी ट्रंक मध्ये। तेव्हा प्रेशर किती असतं आर्टरीज वरचं, मॅक्सिमम म्हणजे जास्त असतं। देन इन अडल्ट सिस्टॉलिक ब्लड प्रेशर इज 120 MMHg। इन अडल्ट ह्युमन सिस्टॉलिक ब्लड प्रेशर इज 120 MMHg। अडल्ट हेल्दी ह्युमन मध्ये सिस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर किती असतं तर 120 MMHg इतकं असतं। परत एकदा बघा सिस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर। प्रेशर ऑफ ब्लड एक्झर्टेड ऑन द वॉल्स ऑफ आर्टरीज ड्युरिंग द व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन इज नोन ॲज सिस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर। व्हेंट्रिकल्सचं कॉन्ट्रॅक्शन सुरू असताना
आर्टरीजच्या वॉल्सवर येणार जे काही प्रेशर आहे त्याला म्हणायचं सिस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर. देन इट इज अ मॅक्झिमम प्रेशर बिकॉज वेंट्रिकल पंप्स द ब्लड इन आर्टरीज ड्युरिंग द सिस्टोल ऑर अ कॉन्ट्रॅक्शन. जेव्हा कॉन्ट्रॅक्शन चालू असतं तेव्हा व्हेंट्रिकल्स मधलं ब्लड हे आर्टरीज म्हणजे पल्मोनरी आर्टरी किंवा पल्मोनरी ट्रंक आणि आवर्टिक आर्च मध्ये पाठवलं जातं. त्यामुळं प्रेशर कसं असतं मॅक्सिमम असतं जास्त असतं प्रेशर. इन अडल्ट ह्युमन सिस्टॉलिक ब्लड प्रेशर इज मेजर्ड अबाउट द 120 mmHg 120 mmHg इतकं सिस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर असतं. देन आपल्याला दुसरा पार्ट घ्यायचा आहे त्यामधला डायस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर. त्यामध्ये घ्यायचा आहे आपल्याला पहिला पॉइंट डायस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर मध्ये द प्रेशर ऑफ अ ब्लड एक्झर्टेड ऑन द वॉल्स ऑफ आर्टरी ड्युरिंग द व्हेंट्रिक्युलर रिलॅक्झेशन. व्हेंट्रिकल्सचं रिलॅक्झेशन चालू असताना आर्टरीजच्या वॉल्सवर येणारं प्रेशर म्हणजे कोणतं प्रेशर तर डायस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर. The pressure of blood exerted on the walls of artery during the ventricular relaxation. Ventricles relaxation चालू असताना आर्टरीजच्या वॉल्सवर येणारं जे काही प्रेशर आहे त्याला म्हणायचं डायस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर. इट इज मिनिमम प्रेशर बिकॉज व्हेंट्रिकल्स आर एम्प्टी ड्युरिंग द रिलॅक्झेशन. जेव्हा रिलॅक्झेशन नावाची प्रक्रिया चालू असते कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन ही कंटिन्युअसली प्रक्रिया चालूच असते. जेव्हा रिलॅक्झेशनची प्रक्रिया चालू असते व्हेंट्रिकल्सच्या रिलॅक्झेशनची प्रक्रिया चालू असते तेव्हा व्हेंट्रिकल्स कसे असतात एम्प्टी असतात. व्हेंट्रिकल्स मधलं ब्लड कुठे गेलेलं असतं पल्मोनरी ट्रंक मध्ये आणि अवर्टिक आर्च मध्ये गेलेलं असतं तेव्हा व्हेंट्रिकल्स कसे असतात एम्प्टी असतात. आणि त्यामुळंच ह्या आर्टरीजवरचं येणारं जे प्रेशर आहे ते कमी असतं. इन अडल्ट ह्युमन डायस्टॉलिक ब्लड प्रेशर इज 80 mmHg. अडल्ट ह्युमन मध्ये डायस्टॉलिक ब्लड प्रेशर किती असतो 80 mmHg इतका असतो. जेव्हा व्हेंट्रिकल्स हे एम्प्टी असतात तेव्हा ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वाल्व ह्या ओपन होतात. ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वाल्व्स ओपन झाल्याच्या नंतर जे आर्टरीज मधलं येणारं ब्लड आहे राईट ॲट्रियम आणि लेफ्ट ॲट्रियम मधलं जे येणारं ब्लड आहे ते ब्लड खाली कुठे येतं व्हेंट्रिकल्स मध्ये येतं. कधी जेव्हा ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वाल्व्स ओपन होतात तेव्हा हे एम्प्टी चेंबर्स काय होतात परत रक्ताने भरतात. त्या वेळामध्ये ह्या आर्टरीजवरचं जे प्रेशर आहे ते कमी असतं. किती असतं ते इन अडल्ट ह्युमन डायस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर इज 80 mmHg 80 mmHg इतकं डायस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर असतं. देन पल्स प्रेशर आता आर्टेरियल ब्लड प्रेशर डिनोटेड ऍज द सिस्टॉलिक ब्लड प्रेशर divided or by diastolic arterial blood pressure is equal to 120 80. वरचा ब्लड प्रेशर किती असतो 120 आणि खालचा किती असतो 80. 120 80 mmHg इन अडल्ट हेल्दी ह्युमन. अडल्ट हेल्दी ह्युमन मध्ये नॉर्मल ब्लड प्रेशर किती असतो तर 120 80 mmHg इतका असतो. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पल्स प्रेशर. पल्स प्रेशर मीन्स द डिफरन्स बिटवीन द सिस्टॉलिक अँड डायस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर. सिस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर आणि डायस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर मध्ये असणारं जे डिफरन्स आहे त्याला म्हणायचं पल्स प्रेशर. पल्स प्रेशर म्हणजे मराठीमध्ये नाडी दाब. आता सिस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर किती आहे 120 आणि डायस्टॉलिक किती आहे 80. 120 मधून 80 गेले किती राहिले 40. तर पल्स प्रेशर किती आहे 120 mmHg.
इफ देयर एनी चेंज इन द ब्लड प्रेशर, इफ देयर चेंज इन द ब्लड प्रेशर आयदर इंक्रीज और डिक्रीज, जर ब्लड प्रेशर वाढला किंवा ब्लड प्रेशर कमी झालं, सॉरी पल्स प्रेशर, द डिफरन्स आपल्याला जर डिफरन्स जाणवून आला कशामध्ये, पल्स प्रेशर मध्ये. इफ देअर एनी चेंज इन द ब्लड प्रेशर आयदर इंक्रीज और डिक्रीज इन द पल्स प्रेशर मे रिझल्ट इन द हायपर टेन्शन. और हायपोटेन्शन. हायपरटेन्शन म्हणजे वरचा रक्तदाब म्हणजे वाढणे, रक्तदाब वाढणे, आणि हायपोटेन्शन म्हणजे रक्तदाब कमी होणे. हाय ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशर. आता हायपरटेन्शन काय आहे बघा, इट मीन्स द हाय ब्लड प्रेशर. हायपरटेन्शन मीन्स द हाय ब्लड प्रेशर. अ पर्सन विथ हायपरटेन्शन शोज द इनक्रीज द सिस्टॉलिक ब्लड प्रेशर मोर दॅन 150 mmHg. एकशे पन्नास mmHg पेक्षा जास्त हा सिस्टॉलिक ब्लड प्रेशर हायपरटेन्शन असणाऱ्या माणसामध्ये पाहायला मिळतो. अँड डायस्टॉलिक ब्लड प्रेशर इज मोर दॅन 90 mmHg. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर हा 150 mmHg पेक्षा जास्त आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर हा 90 mmHg पेक्षा जास्त असणाऱ्या पर्सनला काय असतं, हायपरटेन्शन म्हणजेच हाय ब्लड प्रेशर. आणि हायपोटेन्शन म्हणजे काय, इट मीन्स द लो ब्लड प्रेशर, ब्लड प्रेशर कमी होणे. अ पर्सन विथ लो ब्लड प्रेशर शोज डिक्रीज द सिस्टॉलिक अँड डायस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर. द प्रेशर लेस दॅन 100 mmHg, सिस्टॉलिक ब्लड प्रेशर हा 100 mmHg पेक्षा कमी अँड डायस्टॉलिक ब्लड प्रेशर लेस दॅन 50 mmHg, सिस्टॉलिक ब्लड प्रेशर हायपोटेन्शन असणाऱ्या व्यक्तीमध्ये किती असतो, 100 mmHg, लेस दॅन 100 mmHg. म्हणजे नॉर्मल रेंज किती आहे, 120, आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर लेस दॅन 50 mmHg, 50 पेक्षा कमी. खालचा जर रक्तदाब असेल तर त्या व्यक्तीला काय असतं, हायपोटेन्शन नावाचा आजार असतो. हायपरटेन्शन म्हणजे हाय ब्लड प्रेशर अँड हायपोटेन्शन म्हणजे लो ब्लड प्रेशर, लक्षात ठेवा. परत एकदा आपण रिपीट करू. आर्टेरियल ब्लड प्रेशर, आर्टेरियल ब्लड प्रेशर, प्रेशर ऑफ ब्लड एक्झर्टेड ऑन द वॉल्स ऑफ आर्टरी ड्यूरिंग द व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन अँड व्हेंट्रिक्युलर रिलॅक्झेशन इज नोन ऍज आर्टेरियल ब्लड प्रेशर. द आर्टेरियल ब्लड प्रेशर इज मेजर्ड बाय द मेडिकल इक्विपमेंट स्पिग्मोमॅनोमीटर फ्रॉम द ब्रँकियल आर्टरी इन अप्पर आर्म, स्पेशली इन द लेफ्ट आर्म. लेफ्ट आर्म मध्येच हा स्पिग्मोमॅनोमीटरच्या सहाय्याने ब्लड प्रेशर मोजलं जातं. देन द ब्रँकियल आर्टरी इज एक्झॅक्टली पॅरलल विथ टू आवर हार्ट. हृदयाच्या पॅरलली ही आर्म, ह्या आर्म मध्ये असणारी जी हे असते, काय म्हणतात त्याला, आर्टरी असते, त्या आर्टरी मधूनच ब्लड प्रेशर मोजलं जातं. आर्टेरियल ब्लड प्रेशर हे डाव्या साइडच्या आर्म मधून मोजलं जातं. द आर्टेरियल ब्लड प्रेशर इज
मेजर्ड इन द MMHg मिलीमीटर मर्क्यूरी. देन इट इज मेजर्ड इन द टू डिफरेंट स्टेप्स, सिस्टोलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर एंड डायस्टोलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर. फर्स्ट इज सिस्टोलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर. सिस्टोलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर इज प्रेशर ऑफ ब्लड एक्सर्टेड ऑन द वॉल्स ऑफ आर्टरी ड्यूरिंग द वेंट्रिकुलर कॉन्ट्रैक्शन. वेंट्रिकल्स कॉन्ट्रैक्शन चालू असताना आर्टरीच्या वॉल्स वर येणार प्रेशर म्हणजे कोणतं? सिस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर. देन इट इज अ मॅक्सिमम ब्लड प्रेशर बिकॉज वेंट्रिकल पंप्स द ब्लड इन आर्टरीज ड्यूरिंग द सिस्टोल. वेंट्रिकल्स मधलं ब्लड हे कुठं जातं? पल्मोनरी ट्रंक मध्ये आणि आवर्टिक आर्च मध्ये जातं. तेव्हा ब्लड प्रेशर वॉल्स वर किती कसं असतं? जास्त असतं. इन अडल्ट ह्युमन सिस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर इज 120 mmHg, 120 mmHg इतकं सिस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर असतं. देन दुसरा पार्ट आहे त्यामध्ये डायस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर. द प्रेशर ऑफ ब्लड एक्झर्टेड ऑन द वॉल्स ऑफ आर्टरी ड्यूरिंग द वेंट्रिक्युलर रिलॅक्झेशन. वेंट्रिकल्सचं रिलॅक्झेशन चालू असताना आर्टरीच्या वॉल्सवर येणारं प्रेशर म्हणजे कोणतं प्रेशर? डायस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर. इट मीन्स द एम्प्टी चेंबर्स ऑफ हार्ट. इट इज द मिनिमम प्रेशर बिकॉज वेंट्रिकल्स आर एम्प्टी ड्यूरिंग द रिलॅक्झेशन. जेव्हा ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल्स ओपन होतील तेव्हा ह्या ॲट्रियामध्ये असणारं ब्लड हे खाली वेंट्रिकल्स मध्ये येतं, पण त्या वेळेमध्ये ह्या आर्टरीजवरचं प्रेशर हे किती असतं? कमी असतं. इन अडल्ट ह्युमन डायस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर इज 80 mmHg. डायस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर हे अडल्ट ह्युमन मध्ये किती असतं? नॉर्मली 80 mmHg इतकं असतं. देन द आर्टेरियल ब्लड प्रेशर इज डिनोटेड एज द सिस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर बाय द डायस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर. द नॉर्मल रेंज ऑफ ब्लड प्रेशर इन अडल्ट ह्युमन इज 120 mmHg, 120-80 mmHg इतका नॉर्मल ब्लड प्रेशर अडल्ट हेल्दी ह्युमन मध्ये असतो. देन पुढचा पार्ट आहे पल्स प्रेशर. पल्स प्रेशर, पल्स प्रेशर मीन्स द डिफरन्स बिटवीन द सिस्टॉलिक अँड डायस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर. सिस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर आणि डायस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशरमध्ये असणारा जो काही डिफरन्स आहे त्याला म्हणायचं पल्स प्रेशर, त्याला म्हणायचं मराठीमध्ये नाडी दाब. सिस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर किती आहे? 120 mmHg आणि डायस्टॉलिक आर्टेरियल ब्लड प्रेशर किती आहे? 80 mmHg इतका आहे. 120 - 80 40 mmHg इतका काय आहे? पल्स प्रेशर आहे. देन इफ देअर द एनी चेंज इन द प्रेशर आयदर इन्क्रीज ऑर डिक्रीज, ब्लड प्रेशर इन्क्रीज झालं किंवा डिक्रीज झालं तर कशावर इफेक्ट होतो? पल्स प्रेशरवर इफेक्ट होतो. इफ एनी देअर रिझल्ट इन द हायपरटेन्शन अँड हायपोटेन्शन. हायपरटेन्शन मीन्स हाय ब्लड प्रेशर अँड हायपोटेन्शन मीन्स लो ब्लड प्रेशर. हायपरटेन्शन मध्ये त्या पर्सनचा वरचा रक्तदाब हा 150 असतो, 150 mmHg इतका असतो आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर, सिस्टॉलिक ब्लड प्रेशर 150 mmHg इतका असतो आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर हा 90 mmHg इतका असतो. देन हायपोटेन्शन असणाऱ्या पर्सनमध्ये लेस दॅन 100 mmHg, सिस्टॉलिक ब्लड प्रेशर हा लेस दॅन 100 mmHg इतका असतो आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर हा लेस दॅन 50 mmHg इतका असतो. लेस दॅन 100 mmHg अँड 50 mmHg ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना काय असतं? हायपोटेन्शन असतं. आणि नॉर्मल रेंजच्या जर जास्त ब्लड प्रेशर असेल 150 mmHg
मोर देन 150 mmHg एंड 90 mmHg असेल तर डिस्पर्शन शोज हायपरटेंशन। हा इतका भाग आहे आर्टेरियल ब्लड प्रेशरचा। त्यानंतर आपल्याला पाहायचे आहे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द आर्टेरियल ब्लड प्रेशर, और ज्या जे काही फॅक्टर्स आहेत, समजा एज असेल किंवा बॉडी टेम्परेचर असेल किंवा ब्लड व्हॉल्यूम असेल, अल्कोहोलिझम असेल, काही साल्ट डाएट आपला कधी कमी जास्त होऊ शकतो, त्यानंतर काही जणाला स्मोकिंगची सवय असते किंवा काही जणांचा फिजिकल एक्झरसाइज कमी असतो, त्यामुळं ह्या आर्टेरियल ब्लड प्रेशर थोडस कमी जास्त होत असतं। त्याचे आपल्याला काय काय कारण आहेत ते नेक्स्ट लेक्चरला पाहायचे आहे। तोपर्यंत एवढं अभ्यास करा, लक्षात ठेवा आणि लिहून काढण्याचा प्रयत्न करा।